थंडावा झाला आहे. सिंगापूरमध्ये पाऊस तर कधीही पडतो, सो थंडावा पण छान झालेला आहे. गरम गरम चहा पिते. तर आज गणपतीचा व्हिडिओ करायचा आहे मला आदित्य. इथे सिंगापूरमध्ये फार गोष्टी मिळणं थोडंसं कठीण झालं होतं. फार फेऱ्या मारल्या इथे तिथे आणि सर्व शोधाशोध आधीच सुरुवात झाली होती. त्याच्यामुळे गणपतीच्या आदल्या रात्रीपर्यंत मला एकूण एक सर्व गोष्टी मिळाल्या. मागचा व्हिडिओ तुम्ही सर्वांनी पाहिला असेलच, नसेल पाहिला तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक देते, तो व्हिडिओ नक्की पहा. गणपतीचं प्रिपरेशन, चला तर पाहूया कसं झालं आमचं गणपती सेलिब्रेशन. गणपती आमच्याकडे सुपारीचा मांडला जातो. घरामध्ये गणपती मांडण्याची आमच्याकडे एक पद्धत आहे. दीड दिवसाचा असतो तो. देवाऱ्याच्या खाली पाटावर हा गणपती मांडला जातो आणि मग त्याची पूजा. माझ्या माहेरी आहे फक्त गणपती मांडला जातो आणि सासरी जे आहे ते रिद्धी सिद्धी आणि गणपती तिघांना पाटावर मांडलं जातं. ही गणपती मांडण्याची पद्धत ही आमच्या घरची आहे, जी माझ्या सासूबाईने सांगितली होती. पुन्हा त्याच्या जागेवर बसून त्याची पुढची पूजा केली जाते.
गणपतीच्या नैवेद्यामध्ये कांदा आणि लसूण वापरला जात नाही, तर ह्या सर्व जेवणामध्ये कुठेही कांदा आणि लसूण वापरला गेला नाही आहे. आमच्याकडे नैवेद्यामध्ये वालाची भाजी ही खूप महत्त्वाची असते आणि जनरली म्हणजे गावाला, मुंबईला तुम्ही म्हणाल तर वाल आणि शिराळा ही भाजी केली जाते, पण आता इथे मला शिराळा मिळाला नाही, त्यामुळे मग मी आता इकडे वाल आणि शेगवाची शेंग अशी भाजी केली आहे गणपतीसाठी. आणि ही भेंडा आणि बटाट्याची ही एक भाजी, ही भाजी खूप छान लागते. श्रीनिका शांतवीची खूप फेवरेट आहे, आमच्याकडे सर्वांचीच खूप फेवरेट आहे आणि अगदी झटपट होणारी आहे. ह्याची रेसिपी मी कधीतरी शेअर करायलाच तुमच्या जोडीला. छान वाटलं ॲक्च्युली, म्हणजे ती जागा आम्ही जी निवडली गणपती मांडण्यासाठी किंवा देवघरच अगदी आमचं ठेवण्यासाठी, ही जागा मला खूप आवडली. कारण दुसऱ्या दिवशी आम्ही लिलीची फुलाने गणपतीला सजवलं. बाप्पाच्या विसर्जनाचा दिवस उजाडला सुद्धा, म्हणजे तयारीसाठी जे 4-5 दिवस जी धावपळ जी झाली होती आणि मग पटकन गणपती आले. आणि पहिला दिवस कसा पटकन भरला, घरात छान पाहुणे आले, सर्वजणांनी गणपतीचं दर्शन घेतलं, खूप छान वाटलं, एक प्रसन्न वातावरण झालं होतं. आणि आज विसर्जनाचा गणपतीचा दिवस आहे. सो गणपतीला विसर्जनाच्या जोडीला प्रसाद म्हणून पायनॅपल शिरा मी आज बनवला आहे. साडी घालण्याचा योग फार कमी येतात, मग असं करते तरी चान्स मिळाला तर मी साडी घालून घेते. मला आवडतं साडी घालायला, छान नटायला. मग हे साडी घातली आहे आणि बघा कशी वाटते, आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा मी कशी दिसत होती. बरोबर, पाहूया गणपतीचं विसर्जन. नदीमध्ये किंवा पाण्याच्या तलावामध्ये किंवा समुद्रामध्ये हे विसर्जन हा प्रकार करू शकत नाही, ते इथे अलाउड नाही आहे सिंगापूरमध्ये. विसर्जन कसं करायचं, तर मग आम्ही ही एक छान पद्धत शोधून काढली आहे. आणि आता जवळजवळ माझं हे 4th वर्ष आता मी इकडे सिंगापूरमध्ये गणपती मांडला, आणि आम्ही दरवर्षी अशा प्रकारे हे गणपतीचं विसर्जन करतो. ती विसर्जनाच्या पूर्वी जेवढं आमचं जे सामान आहे त्याचं विसर्जन होईल तेवढा एक छानसा असा मातीमध्ये खड्डा खणला, आणि आम्ही एक जवळजवळ 2.5 लिटरची जी बाटली असते आपली सॉफ्ट ड्रिंकची, ती बाटली पाण्याने भरून घेऊन जातो आणि मग हा खड्डा खणतो आणि त्यामध्ये हा पाणी टाकून त्यामध्ये त्याचं ते आपण तळं म्हणूया, किंवा एक जनरली आपल्याकडे तळ्यामध्ये गणपतीचं विसर्जन केलं जातं किंवा पाण्याच्या कोणत्यातरी एका सोर्समध्ये गणपतीचं विसर्जन केलं जातं, तर मग हे आम्ही असं हे कृत्रिम तळं तयार करतो दरवर्षी आणि मग त्यामध्ये गणपतीचं विसर्जन करतो. सर्व आपली पूजा वगैरे झाली, गणपती गावाला गेले की मग नंतर ते तो जो खड्डा आहे तो पुन्हा आम्ही बुजून घेतो. बरेच जण तेथे असं करतात की गणपतीचं विसर्जन ज्या दिवशी असतं त्या दिवशी गणपती हलवला जातो आणि मग तो गणपती उचलून नेक्स्ट टाईम जेव्हा इंडियाला जातात तेव्हा तो बॅगेमध्ये भरून इंडियाला घेऊन जातात.
आणि मग तिकडे त्याचं विसर्जन केलं जातं. असे नियम तोडले जात नाहीत, त्यामुळे कधी कोणी आम्हाला ह्या गणपती विसर्जनासाठी रिस्ट्रिक्ट केलं नाही. मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं, जर तुम्ही मेट्रो सिटीमध्ये असाल कुठे किंवा जर परदेशात असाल तर गार्डन तर सर्वच ठिकाणी प्रत्येक बिल्डिंगमध्ये तुम्ही राहत असाल तर गार्डन तर छोटीशी असतेच खाली कुठेतरी. तर हे गार्डनमध्ये तुम्ही ही विसर्जनाची ही पद्धत वापरू शकता. पूर्ण व्हिडिओ करायचा माझा खरा तर मुख्य उद्देश तर हाच होता की मला जी विसर्जनाची जी आमची पद्धत आहे ती मला दाखवायची होती सर्वात. धन्यवाद, पुन्हा एकदा नमस्कार, थँक्यू सो मच व्हिडिओ बघितल्याबद्दल. आणि कमेंट सबस्क्राईब केलं असेलच अशी आशा आहे, आणि नसेल केलं तर पुन्हा एकदा विनंती, कृपया सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.